तर आता महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे, त्यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी येथील चौथ्या टप्प्यातील वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली असून येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची वीज निर्मिती देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे. कोयना धरणातील पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर आहे. चौथा टप्पा देखील बंद झाला असून उर्वरित टप्पे सुद्धा पाण्याअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत चिपळूण परिसरात पाणी टंचाई उद्भवण्याचा मोठा धोका निर्माण झालाय. कोयनाच्या वजलावर चिपळूण आणि वाशिष्ठी नदीलगतची गावे तसेच लोटे गाणे खडपोली आरजेबीपीएल खेरडी येथील औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. जर वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली तर मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका देखील आहे. धरणात शिल्लक असलेले पाणी मृगजल ठरले असून सकाळी आणि संध्याकाळी विजेची नितांत गरज असताना कोयना वीज प्रकल्प चालवला जातो. पाण्यावर होणारी वीज ही सर्वात स्वस्त आहे, त्यामुळे अतिउच्च मागणीच्या वेळी कोयना वीज प्रकल्प चालून विजेची गरज भागवली जाते. कोयना धरणाची जलसाठवण क्षमता ही 105 TMC असून 1 जून पासून जलवर्ष सुरू होते. त्यानुसार धरणात जमा होणारे पावसाचे पाणी मोजले जाते. मात्र यावर्षी जूनचा निम्मा महिना संपत आला तरी पावसाने जोर धरलेला नाही, त्यामुळे कोयना धरणाची पाणी पातळी खालावली आहे. जलवर्षात मात्र कोयना वीज प्रकल्पावर पाणी संकट आहे. सध्या धरणामध्ये 11.74 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. चौथा टप्पा पूर्णपणे ठप्प झाला असून कोयना नदीला 1050 क्युसेक पाणी सिंचनासाठी धरणातून सोडले जाते. कोयना धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला नाही तर पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा देखील ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. पाऊस न झाल्यास भार नियमाचे संकट देखील ओढावणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. Thank you.